राष्ट्रवादीचा एकेकाळचा बालेकिल्ला म्हणजे पिंपरी चिंचवड शहर, मात्र सध्या या शहरात राजकीय गोंधळ पाहायला मिळतोय. राष्ट्रवादीची अधिकृत उमेदवारी हा गोंधळ निर्माण करणारी ठरली. पाहूयात काय आहे गोंधळ. पिंपरी चिंचवड आणि भोसरी असे तीन मतदारसंघ शहराची ओळख, मात्र या तिन्ही मतदारसंघात सध्या राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असा संभ्रम सध्या नागरिकांमध्ये दिसून येतोय. त्याला कारण आहे ए बी फॉर्म गोंधळाचा. पिंपरी मतदारसंघात राष्ट्रवादीचा अधिकृत उमेदवार म्हणून आधी सुलक्षणा धर यांना उमेदवारी जाहीर झाली, मात्र रात्रीत गोंधळ झाला आणि अर्ज भरायच्या दिवशी अधिकृत उमेदवारी बदलण्यात आली. उमेदवारी बदलल्यामुळे पक्ष निष्ठ असलेल्या सुलक्षणा धर या नाराज झाल्या. त्यांनी स्पष्टपणे पक्षाची हार आहे, ही पक्षाच्या नेत्यांची हार आहे, पुरुष प्रथा असल्यामुळे माझा बळी गेला, अशी घनागती आरोप सुद्धा त्यांनी यावेळी केला. खरं तर मला इथे सांगताना नेमकी काय भूमिका स्पष्ट करू हेच कळत नाही. अजूनही मी संभ्रमावस्थेत आहे. माझ्या घरी येऊन शहराचे अध्यक्ष आणि आमच्या पक्षाचे प्रमुख पदाधिकारी घरी येऊन मला अर्ज देतात. तो अर्ज घेऊन आमचं दुसऱ्या दिवसाचं नियोजन ए बी फॉर्म देतात आणि दुसऱ्या दिवसाचं नियोजन होतं की आपण दुसऱ्या दिवशी तुमचा सकाळी फॉर्म भरणार आहोत. तुम्ही पूर्ण तयारीनिशी आपण फॉर्म भरायला जायचं आहे. पक्षातील सर्व नगरसेवक सगळ्यांनी सांगितलं की हो आपण तुझ्यासोबत फॉर्म भरायला जाऊ. रात्रीनंतर असं काय घडलं मला कळलं नाही. खरं तर इतके दिवस दादांकडे जाऊन सगळेजणं सांगत होते की यांना उमेदवारी देऊ नका आणि दादांनी सुद्धा जे काही ठरवलं होतं ते मेरिटवर ठरवलं होतं. दादांनी सांगितलं होतं आम्ही सर्वे घेऊ, सर्वेमध्ये ज्याच्या नावाला पसंती देतील, जनमतातून जे नाव पुढे येईल त्या नावाला आम्ही पसंती देणार आणि त्या नावाला उमेदवारी डिक्लेअर करणार. खरं तर ही उमेदवारी मला मिळाल्यानंतर मला खरं तर कळत नाही आहे की माझ्या पक्षातील कोणाचेच फोन आले नाही. तेव्हाही मला कळलं नाही की इथे माझ्याबद्दल नाराजगी आहे का. मी अगदी इनोसेंटली सगळ्यांना फोन स्वतःहून केले माझ्या पक्षातील, बाकी इतर सगळ्यांचे फोन आले, दिवसभर माझे फोन व्यस्त होते, पण माझ्या पक्षातील कुठल्याही पदाधिकाऱ्यांचे मला फोन शुभेच्छा देण्यासाठी आले नाही. त्यावरूनही मला कळलं नाही की इथे नाराजगी आहे का. नंतर एका रात्रीत काय गणितं फिरली मला कळलं नाही. मी फॉर्म भरण्याच्या आधी आणखी एक पक्षाने पारंपरिक प्रथा पाळली, दरवेळेसची प्रथा आहे त्यांची, प्रत्येक वेळेस दोन दोन तीन तीन ए बी फॉर्म. मला हेच कळत नाही की तीन सीट असताना त्यांच्याकडे एक्स्ट्रा ए बी फॉर्म्स येतात कुठून. मला असं म्हणायचं या निमित्ताने की जर खरंच मी पात्र नव्हते तर मग माझ्या भावनांचे खेळ का करायचा. साहेबांनी ही जी जबाबदारी दिली होती, साहेबांनी विश्वास दाखवला होता. यांना महिला धोरण हे राष्ट्रवादी पक्षाचं आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50% आरक्षणसुद्धा आमच्याच पक्षाचं आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये मागासवर्गीय महिलांना नेतृत्व करण्यासाठी आपल्याकडे एकही जागा नाही. त्या मेरिटवर साहेबांनी आपली माझी उमेदवारी निश्चित केली होती. तर दुसरीकडे भोसरी आणि चिंचवड मतदारसंघात देखील ए बी फॉर्मचा गोंधळ पाहायला मिळाला आहे. चिंचवडमधून देखील प्रशांत शितोळ यांनी पक्षाने उमेदवारी दिली, मात्र शेवटपर्यंत ए बी पत्रच दिलं नाही, त्यामुळे आज देखील उमेदवारी अर्ज बाद ठरला आणि त्यांनी देखील पक्ष आणि पक्षश्रेष्ठी यांना जबाबदार ठरवत कार्याध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाने जी भूमिका पक्षाने घ्यायची ती पक्षाने ठरवायची आहे. आमची भूमिका मात्र आज रोजी तटस्थ राहायची आहे. पक्षाने अधिकृत उमेदवारी माझी जाहीर करून सुद्धा ए बी फॉर्म आज तिथं दाखल झाला नाही, त्यामुळं पक्षांनी काय करायचे त्यांनी त्यांचं ठरवायचे. आम्ही मात्र या निवडणुकीमध्ये तटस्थ भूमिकेत राहणार आहोत, ही आमची भूमिका आहे. भाजपला नामोहरम करणारा मीच होतो. भाजपला कुठल्याही परिस्थितीत भाजपच्या कॅन्डिडेटला त्यांना नाकीनऊ करणारा मीच होतो, त्यामुळं माझी उमेदवारी राष्ट्रवादीने ते बघूनच फायनल केली होती ना. त्यामुळं ह्या उमेदवारीबाबत नक्की काय आता संभ्रम झाला हे मला माहीत नाही. आणि हे दुर्दैव म्हणायचं की बाबा माझी उमेदवारी आज रद्द झाली आणि माझ्या कार्यकर्त्यांना सुद्धा त्याचा इतका मनस्ताप आणि त्रास होतो आहे की आज आपल्याला जी संधी आली होती की ज्या पक्षाने देशाला आणि राज्याला 5 वर्ष फसवत आले त्यांना बरोबर जागा दाखवायची वेळ आमच्याकडे होती. भोसरीमध्ये तर अद्याप राष्ट्रवादीचा अधिकृत उमेदवार नाही, पुरस्कृत उमेदवार म्हणून विलास लांडे यांनी अर्ज दाखल केला आहे. एकंदरीतच पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रवादी नामशेष झाली की काय आणि नाराज झालेल्या उमेदवारांना पक्ष कसं गोंजावरेल हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड.